नॉनव्हेज खायची इच्छा झाली की सर्वात आधी बिर्याणीची आठवण येते. म्हणून आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने जास्ती झंझट न करता हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी मटण बिर्याणी करून दाखवणार आहे. परफेक्ट सुटसुटीत भात आणि परफेक्ट मसालेदार मटण इन्स्टंट पद्धतीने कसं बनवावं ते सुद्धा आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि सोबत देणार आहे खूप सारे महत्वाचे टिप्स. ज्यांना जेवण बनवता येत नाही ते सुद्धा हा व्हिडिओ पाहून परफेक्ट बिर्याणी बनवू शकतात. तर वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मटण बिर्याणी. मटण बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मटण लागणार आहे ते इथे मी 1.5 किलो मटण घेतलेले आहे. बिर्याणीसाठी साधारण मीडियम पीसेस करून घ्या, जास्ती छोटे किंवा मोठे करू नका. स्वच्छपणे 2-3 वेळा पाण्यातनं धुवून काढा. आता मटण आपण मॅरिनेट करणार आहोत, त्यासाठी घेतलेली आहे दही. वजनी तर इथे 300 ग्रॅम दही आहे आणि वाटीचं माप तर 2 वाटी भरून, शक्यतो बिर्याणीसाठी आंबट दही घ्यावी. आता दही आपण मिक्स करून घेऊया. आता आजची ही बिर्याणी इन्स्टंट बिर्याणी आहे जशी मी आधी तुम्हाला सांगितलेली आहे, म्हणून इथे आपण वेगळं काय ग्राइंड वगैरे करणार नाही आहोत. ॲट अ टाइम सर्व घालून मॅरिनेट करणार आहोत, म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण. इथे 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं आहे, त्याला मी थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे. वाटी भरून पुदिना, वाटी भरून कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे आणि 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. बिर्याणीचे खूप सारे रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्टमध्ये ऑलरेडी दाखवलेले आहे, जसे की मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आणि सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, नक्की चेक करा. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदे. तर इथे टोटल मी 6 कांदे घेतलेले आहेत या प्रकारे स्लाइस कट करून. तर 3 आपण फ्राय करणार आहोत वरती गार्निशिंगसाठी आणि 3 जे आहेत ते आत्ताच आपण मॅरिनेशनच्या वेळेलाच याच्यामध्ये घालणार आहोत. जे मॅरिनेशनच्या वेळेला घातलेले कांदे आहेत ते तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. आता हे जे पातळ स्लाइस कट करून आपण जे कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला सोनेरी ब्राऊन म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. आणि ते कसे फ्राय करायचे हे बरेचशा बिर्याणीच्या रेसिपीजमध्ये मी दाखवलेले आहेत. इनफॅक्ट सोयाबीन भाजीची एक रेसिपी आहे ज्याच्यामध्ये कांदा कितपत फ्राय करायचं हे एकदम डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि प्रत्येकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण 2 लिंबाचा रस घालूया. आता जेव्हा दही आंबट नसते तेव्हाच याच्यामध्ये लिंबू घालावं लागतं. दही जर तुमची आंबट असेल तर लिंबू घालायची गरज नाही आहे, माझी दही आंबट नव्हती म्हणून मी घालती आहे. आता मसाले घालूया. तर मसाल्यामध्ये घ्या 1 चमचा हळद, 4 चमचे लाल तिखट, चमचा बघा मी भरून घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्ती तिखट आवडत नसेल तर 4 ऐवजी तुम्ही 3 किंवा 2 चमचे लाल तिखट सुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये आपण घालूया रेडीमेड बिर्याणी मसाला. इथे मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरते कारण आजची इन्स्टंट बिर्याणी आहे, पण जर तुम्हाला घरचं ताजं गरम मसाला वापरायचं असेल तर त्याची सुद्धा रेसिपी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे. इनफॅक्ट तुम्ही जर ताजं गरम मसाला तुमच्याकडे असेल तर ते 2 चमचे आणि बाहेरच्या मसाल्याचे 2 चमचे अशा कॉम्बिनेशनसुद्धा घालू शकता. पण आजच्या या रेसिपीमध्ये मी टोटल बाहेरचा मसाला वापरते ज्याच्यामध्ये आलू बुखारा वगैरे असतात बघा, त्याच्याने खूप छान चव येते. तर टोटल 5 चमचे मसाला घेतलेला आहे. आता घालूया चवीपुरतं मीठ. बाहेरचा गरम मसाला घातल्यामुळे म्हणजे बिर्याणी मसाला घातल्यामुळे याच्यामध्ये आपण धना पावडर किंवा जिरा पावडरसुद्धा घातलेला नाही आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. जसं आपण पीठ मळून घेतो सेम तसंच मिक्स करून घ्यायचं आहे. बिलकुलही कुठला मसाला किंवा पीस असं एकामेकाला लागलेलं नाही आहे असं ठेवायचं नाही आहे. जेवढं चांगलं मॅरिनेट होईल तेवढंच मटण सॉफ्ट होईल, लवकर शिजेल आणि चवही छान लागेल. हे बघा मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट मिक्स करायची राहिलेली आहे आणि ते आहे तूप. तर आपण याच्यामध्ये घालूया तूप. तर तूप इथे मी घेणार आहे 5 चमचे. तर चमचा बघा छोटा आहे म्हणून 5, आणि जर मोठा चमचा असेल तर 2 चमचे भरून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. ही खूप महत्त्वाची टिप आहे. मॅरिनेट करताना याच्यामध्ये तेल किंवा तूपसुद्धा घालू शकता, त्याच्याने मटण खूप लवकर सॉफ्ट होतो. सर्व साहित्य आता मिक्स करून झालेले आहेत. आता झाकण देऊन आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया 2 तासासाठी. त्याच दिवशी जर बनवायचं असेल तर कमीत कमी 2 तास तरी मॅरिनेट करत ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्ही ओव्हरनाईट किंवा 2 दिवससुद्धा मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याच्याने आणखीन जास्ती बिर्याणीची चव वाढेल.
बिर्याणीसाठी आपल्याला भाती लागणार आहे ते इथे मी भिजवलेले तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ 1/2 किलो. 2 तास आधी कमीत कमी तरी भिजत ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा ठेवू शकता. आता भात बनवण्यासाठी इथे पातेल्यात 3 ते 4 चमचे तूप गरम करा. तूप गरम होतं ज्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालूया. तर अख्खे गरम मसाल्यांसाठी फक्त इथे 2 चमचे भरून 6 जिरा घेतलेला आहे, 3 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, 3 हिरवी वेलची, 5 ते 6 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी. भातासाठी एवढेच आपण गरम मसाला घेणार आहोत. तर तूप गरम होताच आधी घाला 6 जिरा आणि घाला बाकीचे गरम मसाले. हलकेसे परतून घ्या. परतून घेताना गॅस सिमवर ठेवा, फास्ट ठेवू नका. आता याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ सुद्धा घालूया आणि हलक्या हाताने परतून घेऊया. या प्रकारे भात सरळ करून घ्या, त्याच्याने पाण्याचा अंदाजही येतो. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया. साधारण 2 इंच वरपर्यंत पाण्याचा लेवल हवा आहे. भात जर तुम्हाला सुटसुटीत हवा आहे तर नंतर पाणी ड्रेन करावं, म्हणून आधीच जर जास्तीचं पाणी पडलं तरीही चालेल. फक्त मिठाचा अंदाज सांभाळावा लागतं. जेव्हा आपण जास्तीचं पाणी घालतो तेव्हा जास्तीचं मीठ याच्यामध्ये घालावं लागतं. याच्यामध्ये मी 3 चमचे भरून मीठ घातलेलं आहे, पण तेवढाच पाट डिलीट झाल्यामुळे दाखवू शकत नाही आहे. आता भात शिजेपर्यंत ठेवा. भात शिजलेला आहे, जास्ती वेळ तांदूळ भिजत घातल्यामुळे भातही लवकर शिजतो आणि तुम्ही बघू शकता एकदम दाना दाना एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आता आपण एक्स्ट्राचं पाणी ड्रेन करून घेऊया. तर बिर्याणीचं भातही रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि खाली जी पेज आहे तीही खूप हेल्दी असते, कारण त्याच्यामध्ये तूप आहे, मीठ आहे, टेस्टीसुद्धा आहे. लहान मुलांना देऊ शकता, मोठेसुद्धा पिऊ शकता. आता भात कितपत सुटसुटीत झालेला आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे ते सुद्धा बघूया. तुम्ही बघू शकता कणकणाचा एकदम सेपरेट आउट झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे आणि एकदम परफेक्ट भात असाच बिर्याणीला लागतो. तर चला आता भातही झालं आणि एकीकडे इथे मी कांदेसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत. कलर बघा, असाच कलर हवा आहे. कांदे तुम्ही 2 ते 3 दिवस आधीसुद्धा तळून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला बनवायचे असेल तेव्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर इथे 2 तास सुद्धा झालेले आहेत. तर चला आता आपण मेन बिर्याणीची तयारी करूया. आता कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तर तेल इथे मी 4 ते 5 मोठे चमचे भरून घेतलेलं आहे. ज्या तेलामध्ये मी कांदे फ्राय केलेले होते तेच तेल आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया आपलं मॅरिनेटेड मटण. 2 तासाच्या वर झालेलं आहे. तर चला आता मटण शिजून घेऊया. आता जसं की मटणाला आपण सर्व मसाले मीठ वगैरे लावून घेतलेलं आहे, म्हणून तेलामध्ये याच्याशिवाय दुसरा काहीही आता घालायचं नाही आहे. फक्त आता मटण शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. म्हणूनच या बिर्याणीचं नाव इन्स्टंट बिर्याणी आहे, कारण सुरुवातीलाच आपण सर्व काही याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप आता दुसरं काहीही करायला नको. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी की ज्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही मटण शिजवता ती एकदम जाडसड हवी, कारण मटण मिक्स केल्यानंतर 10 मिनटं हाय फ्लेमवर आपण शिजवणार आहोत. म्हणून आता झाकण देऊन 10 मिनटं ठेवा. 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मटणाचा स्टॉक सुटलेला आहे. बऱ्यापैकी पाणी आहे, म्हणजे स्टॉक आहे याच्यामध्ये. म्हणून याच्यामध्ये आपण जास्तीचं पाणी मिक्स करणार नाही आहोत आता. पण ज्या कढईमध्ये आपण मटण मॅरिनेट करत ठेवलं होतं त्याला अजूनही मसाला लागलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये जरासं पाणी घालून तेच पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता झाकण देऊन मंद आचेवर मटण शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आता आतली वाफ वगैरे बाहेर जाऊ नये म्हणून वरती काहीतरी वजन ठेवावं, खलबत्ता किंवा दगड. मटण कोवळं असेल तर लवकर शिजतं आणि जर जून असेल तर जास्ती वेळ लागेल. म्हणून साधारण 40 ते 45 मिनटं ठेवा आणि अधूनमधून 1-2 वेळा चेक करा. साधारण 45 मिनटानंतर मी चेक करते आणि तुम्ही बघू शकता आपलं मटण काय मस्त दिसतो, काय तरी आलेली आहे वरती, एकदम परफेक्ट आहे. या मटणासोबत तुम्ही भाकरी आणि चपाती सुद्धा सर्व करू शकता. आता जसं की आजची बिर्याणी आहे तर जो स्टॉक म्हणजे रस्सा आहे ते आपण आठवणारच आहोत, पण जर तुम्हाला भाकरीसोबत सर्व करायची असेल तर एकदम परफेक्ट ग्रेव्ही आहे. आता मेन म्हणजे मटण कितपत शिजलेलं आहे ते आपण चेक करूया. हे बघा, आरामात पीसेस होत आहेत, म्हणजे आपलं मटण शिजलेलं आहे एकदम परफेक्ट. आता बिर्याणीसाठी एवढं रस्सा आपल्याला नको आहे, म्हणून एक्स्ट्राचा जो रस्सा आहे ते आपण थोडं साठवून घेऊया. तर त्याच्यासाठी गॅस फास्टवर ठेवा आणि कंटिन्युअसली ढवळत राहा, म्हणजे खाली लागणार नाही, करपणार नाही. आणि साधारण 2 ते 3 मिनटानंतरच तुम्ही बघू शकता की रस्सा घट्ट झालेला आहे, म्हणजे घट्टचा मसाला तयार झालेला आहे. आता गॅस स्विच ऑफ करा आणि आता आपण बिर्याणीची लेयर्स देऊया. तर बिर्याणीची लेयर्स देण्यासाठी इथे मी जाडसर तवा घेतलेला आहे.
त्याच्यावर ठेवूया हा मोठा पातेला. पातेला किंवा कढईमध्ये कशामध्ये सुद्धा तुम्ही दम देऊ शकता. तर पातेल्यात थोडंसं मी तूप स्प्रेड करते म्हणजे खाली बिलकुलही लागायला नको. आजच्या या बिर्याणीमध्ये आपण दोन लेयर्स देणार आहोत, म्हणून पहिली लेयर आता आपण मटणाची करूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली बटाटा किंवा खाली टमॅटोची सुद्धा लेयर देऊ शकता. कारण बरेच जणांना शंका असते का मटणाची लेयर जर आधी दिली तर मटण खाली करपू शकतो, पण तसं काहीही होत नाही. म्हणून आज आपण तसंच करणार आहोत. तर पहिली लेयर झाली मटणाची, आता याच्यावर आपण भात पसरून घेऊया. भात बघा काय मोकळा झालेला आहे, एकूण एक दाना तुम्ही मोजू शकता असं झालेला आहे. आता संपूर्ण भात आता घालायचा नाही आपल्याला, 50% भात घाला आणि हाताने या प्रकारे पसरून घ्या. आता याच्यावर आपण केसर दूध पसरून घेऊया. आता इथे मी एक कप गरम दूध, त्याच्यामध्ये थोडेसे केसर स्ट्रँड्स मिक्स केलेले आहेत. अर्धा पाऊण तास ठेवा म्हणजे व्यवस्थितपणे मिक्स होईल, कलरसुद्धा येईल. आता याच्यावर थोडंसं तूप घालूया, 2 ते 3 चमचे. आता पसरून घेऊया आपला फ्राय केलेला कांदा. बरेच जणांना असा कांदा आवडतो, म्हणून तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याच्यावर पसरून घेऊ शकता. आता पहिली लेयर तर झाली, आता सेम आपल्याला दुसरी लेयर सुद्धा लावायची आहे. तर याच्यावर पुन्हा आपण मटण उरलेलं पसरून घेऊया. आता भात सुद्धा पसरून घ्या. आणि जसं पहिल्या लेयरला केलं होतं तूप केसर दूध आणि कांदा, त्याचप्रकारे आत्तासुद्धा पसरून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल बघा 4 लेयर झालेले आहेत, 2 मटणाचे आणि 2 भाताचे. म्हणजे जेव्हा तुम्ही बिर्याणी सर्व करणार तेव्हा तुम्हाला काढताना 4ही लेयर दिसतील. लेयर्स देऊन झालेले आहेत, आता बिर्याणीला दम देऊया. तर त्याच्यासाठी लागणार आहे जाडसर तवा किंवा ताट. मी तवा घेतलेला आहे. या प्रकारे पातल्याच्या वर ठेवा आणि वरती ठेवा वजन. वजनासाठी तुम्ही खलबत्ता किंवा दगड घेऊ शकता, म्हणजे आतली वाफ बिलकुलही बाहेर पडणार नाही. आता 40 मिनिटं मंद आचेवर आपल्याला दम द्यायचं आहे. 40 मिनिटं झालेली आहेत आणि आपली बिर्याणी रेडी आहे. तर चला आता चेक करूया. तर ही बघा आपली परफेक्ट इन्स्टंट मटन बिर्याणी रेडी. काय छान दिसते बघा. भात तर बघा अजूनही जास्ती फुललेला आहे, पण चिकट बिलकुलही झालेलं नाही आहे. आणि केसरमुळे भाताला कलरही छान आलेला आहे. तर चला आता गरमागरम सर्व्ह करूया. पण सर्व्ह करायच्या आधी तुम्हाला टेक्निकसुद्धा दाखवते की सर्व्ह कसं करायचं. तर त्यासाठी नेहमी कालथीचा वापर करावा आणि या प्रकारे सरळ खालपर्यंत घेऊन जायची आणि खालूनच खेचून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता त्यामुळे 4ही लेयर्स तुम्हाला दिसतील. मटण भात आणि मटण भात एकदम परफेक्ट लेयर्स आहेत बघा. कधी पळीचा वगैरे वापर करू नका, बिर्याणीसाठी नेहमी कालथीचाच वापर करा. तर चला आता गरमागरम सर्व्ह करा. आता कधीही तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल, न झंझट घेता न टेन्शन घेता, तर ह्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. फक्त मटणाला सर्व लावून घ्या आणि तेलावर शिजवा. तळलेला कांदा जास्तीच आवडत असेल तर या प्रकारे वरती गार्निश करा आणि गरमागरम सर्व्ह करा. आता सोबत तुम्ही याच्या देऊ शकता रायता. आता माझ्याकडे दही संपलेली आहे म्हणून मी रायता सर्व्ह करत नाही आहे, म्हणून फक्त देते आहे कांदा, काकडी आणि लिंबू. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही मटण बिर्याणीची रेसिपी? लवकरात लवकर बनवा, खाऊन बघा, सर्वांना खायला द्या. आणि खाल्ल्यानंतर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. धन्यवाद.